ओम नमो भगवते वासुदेवाय। संत एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजा, त्यांच्या जीवनावरील चरितकथात्मक कादंबरी गिरिजा, लेखिका डॉ. कुमुत्ताई गोसावी। या कादंबरीचं प्रकरण 18 भाग 2। श्रावण मासी हर्ष मानसी असा आनंद घेत एकनाथ महाराज महत् कार्य करून स्वगृही परतले ते ज्ञानदेव माऊलींकडून पुढील कार्यप्रेरणा घेऊनच। ती प्रेरणा गिरिजेच्या मनात तशी मूर्त रूपात अवतरली असावी, म्हणून तर तिने नाथांमागे सारखा लकडा लावला होता। एरवी श्रावण महिन्यातील व्रतवैकल्य सांभाळत तिनं ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी वाचीनं असा मनाशी संकल्पच केला होता। शिवाय या श्रावणात नाथ आळंदी यात्रेत असल्यानं मिळालेला रोजचा थोडासा अधिक वेळ तिनं ज्ञानेश्वरीचं अधिक वाचन करून कारणी लावलेला होता। पण हे काय बाई, ज्ञानेश्वरीतील या आपल्या ओव्या माऊलींच्या म्हणून ग्रंथात घुसडल्या आहेत, मग या अशा उपऱ्यांच्या अशुद्ध ओव्या काढून टाकणार तरी कोण? आणि त्या ओव्या काढून टाकल्याशिवाय ज्ञानेश्वरीच्या प्रतीचं शुद्धीकरण कसं होणार? असे विचार मनात दाटून आले की गिरिजा अगदी अस्वस्थ होईल, मग कामावरचं तिचं चित्त उडून जाईल। विशेषत ज्ञानेश्वरीतील सुवर्ण प्रक्रियेच्या ओव्यासंबंधी त्याचा दुरुपयोग करून घेणारे महाभाग हा चिंतेचा विषय असल्याचं उद्धवाकडून कळल्यापासून तर ती खूपच चिंतित झाली आणि एका क्षणी मनात डोकावलेल्या विचारानं पुरती हरखून गेली। इकडच्या स्वारींकडूनच ज्ञानेश्वरी प्रत शुद्धीकरणाचं कार्य व्हावं असा तर संकेत नाही, म्हणून तर ज्ञानदेव माऊलींनी इकडच्यांना स्वप्नदृष्टांतातून बोलावून घेतलं असेल। नाही, असंच असणार। सद्गुरू जनार्दन स्वामींनी इकडच्यांना ज्ञानेश्वरीची बालपणीच गोडी लावली, त्यावेळीच त्यांनी स्वारींशी गृहकर्म करतानाही ग्रंथातील उपपाठांची चर्चा केली, म्हणजे त्यांनीच एका अर्थानं पुढील कार्याची बीजही पेरून ठेवली। मग कानी बरं हे कार्य त्यांच्याकडून पूर्ण होणार? गिरिजींनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानं एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी प्रत शुद्धीचं अत्यंत अवघड कार्य करण्याचं मनावर घेतलं। त्यांनी कितीतरी दिवस आपलं रोजचं प्रवचनही ज्ञानेश्वरीवरच करून त्यातून लोकांना त्यांच्या संग्रही असलेल्या ज्ञानेश्वरींच्या त्यांच्या प्रती सुस्थितीत ज्याला त्याला परत करण्याचं लोकांना आश्वासन देऊन पुढील काळातील कार्य एरवी कीर्तनात ध्रुवपद धरणाऱ्या आपापल्या शिष्यांवर आपल्या शिष्यावर विठ्ठलावर सोपवलं। तसं त्याचं ज्ञानेश्वरीचं अध्ययन चिंतन चांगलं असल्याने त्याला या कार्यात आवडीनं सहभागी करून घेतलं। त्याच्या जोडीला केशवासारखा विचक्षण बुद्धीचा शिष्यही होताच, शिवाय सच्चिदानंदांसारखा अत्यंत अभ्यासू कष्टाळू साथीही होता, त्यामुळे कार्यभार चोख सांभाळला जात होता। पाहता पाहता पुढ्यात पोथ्यांचा पाऊस पडला। ज्ञानेश्वरीच्या एवढ्या हस्तलिखित प्रती आपल्यापर्यंत पोचतील याची त्यांनाच काय, पण गिरिजेलाही कल्पना नव्हती। ती म्हणाली, केशवा कसोटी आहे आपली, या ज्ञानेश्वरी प्रतींचा डोंगर म्हणजे खरं तर अशी डोंगरालाही ठेंगणं करणारी ज्ञानेश्वरी ग्रंथाची उंची, हिमालयालाही झुकवणारी। तेव्हा हे पोथ्यांचे डोंगर उपसण्यासाठी लागणारं बळ मी रोज मागते माऊलींपाशी। माऊली म्हणजेच माझा पांडुरंग, तो उदंड शक्ती देईल आपल्याला हे कार्य पूर्ण करायला। गिरिजेच्या अशा अतिशय आत्मीय ऊर्जा प्रदान करणाऱ्या बोलांनी कार्य पुढे पुढे जातच राहिलं। नाथ महाराजांना नित्यनेम सांभाळत या कार्यानं कितीतरी रात्रीचं जागरण घडवलं। शिवधनुष्य असते, सहज पेलायला प्रभू रामचंद्रच व्हायला हवं, झोपावं आता, असं म्हणायचं गिरिजेच्या मनात आलं की नाथांनी आधीच असं म्हणावं आणि त्यावर आपण तर माझे प्रभू रामचंद्रच आहात, त्यामुळे कार्य आपल्या हातून पूर्णच होणार याची खात्री आहे। मात्र सीतामय होणं किती अवघड आहे हे माहीत असल्यानं तर असे चिंतेचे स्वर उमटतात हृदयविणेतून, आता त्याला काय करावं? ज्ञानेश्वरी प्रतशुद्धीचं कार्य सुरू झाल्यापासून दुसरा विषयच नाथ परिवारात नव्हता, त्यामुळे घरी दारी सर्वतोमुखी या विषयासंबंधी बोललं जाई। गावभर झालेली या विषयाची चर्चा अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन जाई, नाहीतरी लोकांना स्वतः झिजून प्रत्यक्ष कार्य करण्यापेक्षा कार्याचा कीस पाडून
स्वशक्तीची झीज करण्यातच एक अनामिक समाधान असतं, त्या समाधानातच सल्ले देण्याचं कार्यही चालूच असतं. ज्ञानेश्वरीतील अपपाठ काढून त्या जागी यथार्थ ओव्या घातल्या तर? एका महाभागानं आपण होऊन दिलेल्या या सल्ल्याच्या विचारात असताना एक दिवस नाथ महाराज वाटेने वाड्याकडे येत असताना एक मौलवी आपल्या पुढ्यातील एका भरजरी किमतीच्या दुशालीला ठिगळ सोडत असताना दिसला. तिकडे नाथांचं सहजच लक्ष वेधलं गेलं. त्यांनी विचारलं, मौलवीजी आपण हे काय करत आहात, या एवढ्या मौल्यवान शालजोडीला हे असं गोधडीच्या तुकड्यांचे ठिगळ, ही अच्छा नाही दिखता मौलवीजी. सुनो भाई, मैंने ऐसा सुना है कि हमारे एकनाथ महाराज भी ऐसा कुछ करने वाले है, ज्ञानेश्वरी ग्रंथ में ऐसा ही कुछ करना चाहते है, वह कैसा दिखेगा ये मैं अजमा रहा हूँ भाई. मौलवीनं नाथांकडे एकदाही न बघता आपल्या हातातलं काम चालूच ठेवलं. त्यांना काय सुचवायचं होतं ते नाथांच्या पूर्णपणाने ध्यानी आलं. त्यांनी त्या मौलवींना मनोमोर त्रिवार वंदन केलं आणि वेगानं पावलं टाकत वाड्यात पोचले. गिरिजा त्यांची वाटच पाहत होती. त्यांनी तत्काळ तिला माझघरातील झोपाळ्याजवळ बोलावून घेतलं आणि वाटेत घडलेला सर्व प्रसंग तिला सांगितला. मौलवींच्या रूपानं माऊलीच भेटली आपल्याला, याचा शुभ संकेत हाच की ज्ञानदेव माऊली आपल्या हातून अचूक कार्य करून घेणारच, तेव्हा आता आपल्या ओव्या ज्ञानेश्वरीत न घालताही तो ग्रंथ परिपूर्ण होणार. गिरिजेनं मनात आलं ते मोकळेपणाने बोलून दाखवलं. पूर्वीची अबोल अत्यंत मितभाषी गिरिजा आता राहिली नव्हती. प्रसंग पाहून घडाघडा बोलून कार्याला गती देसती, कारण कोणत्याही कारणानं हाती घेतलेल्या या महनीय कार्याची गती मंदावलेली तिला चालणार नव्हती. त्यामुळे एका अर्थानं कार्यपूर्तीसाठी आवश्यक असलेली ऊर्जा अथकपणाने ती पुरवत आली होती. एकनाथ महाराजांचे अपार कष्ट, पराकोटीचे प्रयत्न, गिरिजेची अखंड नंदादीपासारखी तेवत राहिलेली चेतना आणि साथीदारांचं सहकार्य, अशा त्रिवेणी संगमानं कार्यपूर्तीचा योग आला. शके 1506 भाद्रपद महिन्यातील कपिला षष्ठीच्या शुभमुहूर्तावर संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं अत्यंत मौलिक असं संशोधन कार्य परिपूर्ण केलं. गिरिजेला वाटलं, आता आपण आपल्या श्रावण मासाचा ज्ञानेश्वरी पठनाचा नेम नित्य पठनाचा करावा. मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथात कालांतरानं अपपाठ शिरले आणि ग्रंथ अबद्ध झाला, जो आता आपल्याच पतिराजांनी परिश्रमपूर्वक आपल्या आग्रहास्तव व्रतशुद्धी करून ग्रंथ सिद्ध केला, तेव्हा आता आपल्यासारख्या समस्त ज्ञानेश्वरी भक्तांची मोठी सोय झाली कायमस्वरूपी. गिरिजेनं ज्ञानेश्वरीच्या त्या शुद्ध केलेल्या प्रतीचं मनोभावे पूजन केलं, नाथांना वंदन केलं. एकनाथ महाराजांनी त्या दिवशीच्या ज्ञानेश्वरी प्रवचनातून जनता जनार्दनाला नम्रतापूर्वक सांगितलं, ज्ञानेश्वरीची या पाठी जो ओवी करील मराठी, तेने सुवर्णाची या ताटी जाण नरोटी ठेविली. नाथ महाराजांचं हे सांगणं सर्वांसाठी सर्वकालीन होतं. तसं त्यांनी प्रतशुद्धी कार्य केलेल्या ज्ञानेश्वरीचं शुद्ध स्वरूप अवघ्या विश्वाचं कल्याण करणार होतं, नाथांच्या या क्रांतदर्शी कार्याचं सर्वार्थानी चीज होणार होत. संत ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी या नाथमनातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. तो कैवल्याचा पुतळा त्यांच्या हृदयात बालपणीच प्रकटला होता. ज्ञानोबा माझा म्हणत हा लळा वाढत गेला, म्हणून लोकांच्या आग्रहानं ज्ञानेश्वरीची उकल करून दाखवणारी नाथांची रसाळ प्रवचनं चालूच राहिली. याचा सर्वात जास्त आनंद गिरिजा लुटत होती, कारण गेले कित्येक दिवस तिलाही चळीस्थळी ज्ञानदेव आणि त्यांची ज्ञानदेवी दिसत होती, भेटत होती. या ग्रंथाची गोडीच एवढी अवीट होती की तिचं कितीही अमृतपान केलं तरी तिची भूक नित्य वाढतच होती. आणि नाथांसारखा नवराच वक्ता म्हणून लाभल्यावर तर आनंदाला उधाण आलं होतं. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी, चितवृत्तींच्या सहस्त्रकरी उदयाला असे जो. ज्ञानेश्वरी अध्याय 1899 ओवी. या ओवीवरील नाथांच्या निरूपणानं सर्व श्रोत्यांसोबत
गिरिजेलाही संतृप्त केलं होतं, कारण नाथांच्या अतीव आग्रहानी तिनं महिला श्रोत्यांच्या बाजूच्या कोपऱ्यात श्रोत्यांची भावसमाधी लागल्यावर हळूच येऊन बसकणावर बसून प्रथमच नाथ प्रवचन ऐकलं होतं. कानात आणि डोळ्यात चार बोटांचं अंतर खरंच असतं तर हे प्रत्यक्ष अनुभवत म्हटलं होतं. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयरूपी आकाशात सहस्र किरणांनी उगवणारा ईश्वररूपी सूर्य आपल्या हृदयापर्यंत पोहोचला म्हणून तर आपल्याला त्यातील अद्वैत भाव अनुभवता आला. त्यासाठी नाथांनी निरूपणातून स्वानुभवाला जे महत्व आहे ते नाना दृष्टांत देत स्पष्ट केल्यानं गिरिजेला आलेल्या त्यावेळच्या स्वानुभवानं विशेष आनंद झाला. एक एक शब्द तिला आठवत राही. प्रत्येकाजवळ एक एक विशेष शक्ती असते, त्यामुळेच त्याला ईश्वराचं दर्शन घडतं. जसं भक्त ध्रुवाला घडलं, उपमन्यूनं गुरुकृपा संपादन केली, बिभीषणाचा शरणभाव रामकृपेस पात्र ठरला, नारदाचं अहर्निश भगवंत चिंतनानं त्रिलोकात संचार करणं, गोपींना श्रीकृष्णाच्या सगुण रूपाचं ज्ञान झाल्यानं त्यांच्या प्रेमास पात्र ठरणं, हे सारं घडलंय समर्पण भावामुळे. गिरिजेने स्वतःला विचारलं, माझा समर्पण भाव भगवंतानं खरंच जाणलाय का? जाणलाच असणार. निदान माझ्या पुढ्यातील पतिराजानं माझ्या या भगवंतानं तरी नक्कीच. गिरिजा तृप्ततेने नाथांचा एक एक शब्द पुन्हा पुन्हा आठवत राहिली. विटेवर उभा असलेला पांडुरंग आणि आत्मा एकच आहे. भगवंताचं निजरूप म्हणजेच आत्मस्वरूप. ज्योत नि निजज्योत एकच आहेत की. खरंच एवढं गहन तत्वज्ञान माऊलीनं ज्ञानेश्वरीत रत्नमालासारखं बोललंय आणि ते अधिक सोपं करून इकडच्या स्वारींनी सांगितलंय. म्हणून तर आपल्यासारखे भाग्यवंत आपणच. शिवाय म्हणून तर नाथफळ्याची जागा अपुरी पडत आली प्रवचन कीर्तनाला. आजवर प्रवचन पुढ्यात बसून ऐकण्यासारखा मणिकांच्या नियोग कीर्तन श्रवणाचाही यावा अशी प्रार्थना करत तिनं तिथून हळूच काढता पाय घेतला. कारण कोणी आपल्यात अडकू नये, आपल्याला गाठून बोलताना त्यांचा रसभंग होऊ नये अशी गिरिजेची अतीव इच्छा होती. तशी ती तिला नाथ आग्रह करत असतानाच सांगून ठेवायची होती. म्हणे जनार्दन एकनाथा निजखुण विटेवर समचरण पाहे वृष्टी, असा सद्गुरु जनार्दन स्वामींचा अभंग आधार प्रवचनेच्या सांगतेसाठी घेऊन नाथांनी आपल्या शब्द पंढरीच्या वाटेवर श्रोत्यांना आणून सोडलं. स्वतः सद्गुरु चरणांवर आणि त्यानं 28 युग भक्त पुंडलिकासाठी समचरण राखत विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या पायावर माथा टेकत नाम गजनानं निर्माण केलेल्या नादब्रह्मात श्रोत्यांचा निरोप घेतला. आनंद लहरींवर हिंदोळत परतणाऱ्या श्रोत्यांकडे प्रेमानं पाहता पाहता मगाशी तेजाळलेल्या त्या बाजूच्या कोपऱ्याकडे सहज लक्ष गेलं तर तो केव्हाच रिकामा झाला असल्याचं त्यांच्या ध्यानी आलं. श्री कृष्णार्पणमस्तू.